वेदांत गोबाळे आहे आणि मला या वर्षी नीट परीक्षेत 720 पैकी 650 मार्क आलेले आहेत. मागच्या वर्षी मला याच्यापेक्षा खूप कमी मार्क होते. मला मागच्या वर्षी फक्त 476 मार्क्स होते, ज्याच्यानी मला साधं प्रायव्हेट कॉलेज तर भेटलं असतं बट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं भेटत. आणि म्हणून मी ठरवलं की यावेळेशी रिपीट करीन तर 600 वर स्कोरच घेणार. आणि याच्यासाठी मला ललित ट्युटोरियल्सची खूप मदत भेटली. मागच्या वर्षी मी चंद्रपूर शहरात फक्त छोटी ट्युशन होती बट हे एक्सपिरियन्स आलं मला की तिथे 11वीवर बिलकुल भर नव्हते देत, जेव्हा की नीटमध्ये अर्धे प्रश्न 11वीवरूनच येतात. आणि बायो आणि केमिस्ट्रीमध्येही माझा स्कोर खूप कमी होता, कारण मी अभ्यास तर केला होता पण रिफाईंड अभ्यास नव्हता केला. जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्ती अभ्यास केला होता आणि जिथे महत्त्वाचं होतं ते पार्ट सोडून दिलं होतं. पण जेव्हा मागच्या वर्षी मी जेव्हा ललित ट्युटोरियल्समध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा तिथले क्लासेस अटेंड केल्यावर मला कळलं बायोचे झूलॉजीचे नन सर आणि बॉटनीचे पटेल सर या दोघांनी खूप मदत केली आणि हे समजवलं की कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणता चॅप्टर किती वाचायचा असतो आणि केवढा वेळ वाचायचा असतो, त्याला किती इम्पॉर्टन्स असतो हे सगळं सर्व सरांनी सांगितलं. मला मागच्या वर्षी फिजिक्समध्ये फक्त 80 मार्क पडले होते 180 पैकी, पण ललित सरांच्या शिकवण्यामुळे मी फिजिक्सची भीती चालली गेली. त्यांनी जे छोटे छोटे गोष्टी जे क्लासमध्ये हसत खेळत शिकवले पेपरमध्ये जशा तसे प्रश्न आले त्या गोष्टींवर, किंवा जो कन्सेप्ट असतो, आधी मागच्या वर्षी मला सवय होती की जे मागच्या वर्षी जे प्रश्न होते त्यांना रटून घ्यायचं आणि झाला फिजिक्सचा अभ्यास. बट यावर्षी सरांनी शिकवलं की रटणे हा सोल्युशन नाही आहे, तुम्हाला तो कन्सेप्ट समजावं लागेल पूर्ण आणि मग त्या कन्सेप्टला अंडरस्टँड केल्यावर तुम्ही जर प्रॉब्लेम सोडवाल तर जास्ती चांगलं राहील. कारण नुसते प्रॉब्लेम सोडवण्याने फिजिक्स नाही आहेत, पहिले तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट शिकावं लागते आणि मग तुम्ही जर त्याच्यावर लिमिटेड प्रॉब्लेम्सही सोडवाल तरी भरपूर आहे. सरांनी शिकवलं मला यावर्षी 162 मार्क पडले आहेत फिजिक्समध्ये. सरांची लायब्ररी जी होती तिचा खूप चांगला सपोर्ट भेटला. 6 ते 8 कंटिन्यू अभ्यास करायची तिथे सोय होती आणि तिथे पुस्तकंही होते रेफरन्ससाठी, म्हणजे तुम्ही एकदा तिथे आले तर तिथून उठायची गरज नाही. लायब्ररी खूप कम्फर्टेबल होती आणि AC फॅसिलिटी पण होती लायब्ररीमध्ये आणि रोज नाश्ता वगैरे यायचा. चंद्रपूरमधले जे क्लासेस होते तेव्हा सर लोक इथले हे स्टेटच्या लेवलचे शिकवायचे, CET लेवलचा सिलेबस शिकवला जायचा इथे. आम्हाला कोणी NCERT बुकमधूनही नाही शिकवलं इथे, मेन प्रेफरन्स स्टेटच्या बुकला द्यायचे. जेव्हा की अकोल्यात असताना पूर्ण टीचिंग हे NCERTच्या अराउंड बेस्ड होतं. केमिस्ट्रीचे सरसुद्धा किंवा बायोचे सरसुद्धा कम्प्लिटली NCERTला मेन बेस ठेवून त्याच्यावर शिकवायचे. लास्ट इयर माझे 3 सब्जेक्टसाठी 3 वेगळ्या ट्युशन्स होत्या, तिन्ही टीचर्सचं टीचिंग कोऑर्डिनेटेड नव्हतं, त्यामुळे कोणाचा सिलेबस आधी संपायचा कोणाचा नंतर संपायचा किंवा मग जे रिलेटेड टॉपिक्स असतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये त्याच्यात एक कोऑर्डिनेशन नसल्यामुळे तेवढी मदत नाही भेटली. बट इथे LT ललित ट्युटोरियल्समध्ये सगळे सब्जेक्ट एकाच ठिकाणी शिकवले जाण्यामुळे टीचर्समध्ये कोऑर्डिनेशन होतं आणि ते इकडून तिकडे क्लासेस अटेंड करायसाठी धावायसाठी जे वेळ वाया जात होता तो वेळ मी अभ्यासात घालवू शकलो. जे मागच्या वर्षी मी टेस्ट सिरीज दिल्या होत्या टेस्ट सिरीजसुद्धा स्टेटच्या पब्लिकेशनच्या होत्या, स्टेट लेवलच्या होत्या, त्यामुळे नीटच्या लेवलची प्रॅक्टिस त्या टेस्ट सिरीजमध्ये झाली नाही. बट ललित ट्युटोरियल्सच्या मी जेव्हा टेस्ट सिरीज दिली तेव्हा एक एक प्रश्न त्या नीटच्या लेवलचा राहायचा आणि फिजिक्समध्ये 15 प्रश्न असे होते जे आमच्या टेस्ट सिरीजमधूनच आले. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर होता की डाऊट सेशन्सची खूप मदत भेटली, कारण रोज लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टचे सर येऊन बसायचे आणि ते आम्हाला विचारायचे की काही डाऊट्स आहेत का आणि तिथल्या तिथे लायब्ररीच्या लायब्ररीमध्येच डाऊट्स सॉल्व्ह करता यायचे. जोही डाऊट आला सर नेहमी उपलब्ध राहायचे आणि रेग्युलरली सर रोज यायचे लायब्ररीत आणि बाकी सरसुद्धा खूप एनकरेजिंग होते डाऊट्सबद्दल की तुम्हाला काहीही डाऊट असला तर तुम्ही कधीही जाऊन त्यांना भेटू शकता आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. शेवटी जेव्हा कोरोना काळामुळे लॉकडाऊन सुरू झाला ती 2 नीट एक्झाम पोस्टपोन झाली तर त्यासाठी 3 टेस्ट सिरीज लॉन्च केली होती आणि दर टेस्ट सिरीज नंतर सर एक्सप्लेनेशनसुद्धा द्यायचे, म्हणजे दर 1 आठवडा किंवा 2 आठवड्यानंतर एकेका सब्जेक्टची टेस्ट राहायची. त्या टेस्टनी खूप प्रॅक्टिस झाली आणि मदत भेटली. असे कमीत कमी 60 पेपर झाले आमचे लॉकडाऊनमध्ये. टेस्ट सिरीज सुरू असताना नेहमी मार्क कमी यायचे जेवढे मला एक्सपेक्टेड होते, पण सरांनी नेहमी आश्वास दिला होता की आपल्या टेस्ट सिरीजमधले प्रश्न हे नीटपेक्षा जास्तीच कठीण असतात, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी नाही झाला टेस्ट सिरीज येताना. 13 सप्टेंबरला जेव्हा नीट झाली त्याच्या 1 दिवसाआधीसुद्धा सरांनी मेसेज पाठवला, कॉल केला होता की सगळं ठीक आहे का, व्यवस्थित आहे का, आणि एकदम शेवटपर्यंत त्यांनी सपोर्ट दिला. मी प्राध्यापक राजू गोबाळे. तर मागच्या वर्षी वेदांतने बरंच म्हणजे अभ्यास छान केला पण पाहिजे तसं त्याला यश मिळालं नाही. तर असंच मित्रमंडळींकडून आणि स्नेहीजनांकडून कळलं की बा अकोल्याला काळपांडे सरांचं ललित ट्युटोरियल जे आहे
खूप चांगलं रेप्युटेशन आहे बा त्या क्लासचं. तसं पाहायला गेलं तर आमच्या परिसरातील सर्व विद्यार्थी हे नागपूर जवळ असल्यामुळे कुणी नागपूरचे कोचिंग क्लासेस प्रिफर करतात. आमच्या मित्रमंडळींनी जे सांगितलं की बाबा तुम्हाला थोडंसं त्रास जरी होणार असला तरी विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी हे करणं आवश्यकच आहे. आणि मग मी सुद्धा इकडनं तिकडनं माहिती काढली, त्यामध्ये असे एक शिक्षक मला मिळाले की त्यांच्याशी माझा परिचय पण नव्हता, पण बोलता बोलता त्यांनी सांगितलं अकोल्याच्या क्लासबद्दल बोलताय का, म्हटलं हो. तर म्हणजे तिथं काळपांडे सरांचे क्लासेस आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा. आजही मला त्या सरांचं नाव माहिती नाही, ते फक्त आमच्या इथलं तुकुमला राहतात एवढंच फक्त त्यांचं माहिती आहे. तर त्यावेळी मी मात्र विचार केला असा की जी व्यक्ती आपल्याला काळपांडे सरांविषयी न विचारता सांगू शकते, प्रत्यक्ष अनुभवातूनच आलेली असते. आणि त्याच क्षणाला मी असं ठरवलं की आता यावेळेस वेदांतला पाठवायचं तर अकोल्यालाच पाठवायचं. आणि आज जे काही वेदांतनं जे यश मिळवलं आहे त्यावरून असं मला वाटायला लागलेलं आहे की तो आपला डिसिजन जो होता तो अगदी परफेक्ट होता, अगदी बरोबर होता. आणि खरोखरच काळपांडे सरांचे म्हणजे मला इथं ललित ट्युटोरियल्सचे ॲड म्हणून मी बोलत नाही आहे, तर एक व्यक्तिशः आम्ही काळपांडे सरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी आमचा विश्वास वाढवला. सरळ सांगितलं की नाही म्हणे, ज्या मुलाला 476 मिळू शकतात आणि तेही कुठल्याही प्रकारचं असे मोठे कोचिंग क्लासेस किंवा नसताना त्याला आमच्या इथं नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. आणि हे ऐकूनच त्याच वेळेस म्हणजे थोडंसं अंगात बळ पण आलं आणि तो विश्वास वेदांतनं सार्थ करून दाखवला. अकोल्याच्या क्लासेसमध्ये गेल्यानंतर ज्या काही चांगल्या गोष्टी तिथं माझ्या मुलाने अनुभवल्या, ज्या त्याने आम्हाला सांगितल्या, क्लासमध्ये जे वातावरण होतं ते अतिशय फ्रेंडली होतं. कुठलाही डाऊट तो कुठल्याही सरांना विचारू शकत होता. असं डाऊट सेशन राहायचं त्यांचं. आणि अगदी छोटे छोटे कधी कधी तर अगदी मूर्खासारखे प्रश्नसुद्धा मी सरांना विचारले आहेत असं तो सांगतो. आणि त्या प्रश्नांचंसुद्धा सर आन्सर देतात असं त्याने आम्हाला सांगितलं. त्याशिवाय ज्या बॅचेस आहेत ललित ट्युटोरियल्सच्या, मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी, याचा खूप फरक पडतो मुलांच्या अभ्यासावर. यावर्षी कोविड पॅन्डेमिकचं वर्ष आहे, परीक्षा 3 पोस्टपोन झाली, पण ललित ट्युटोरियल्सनं विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. ललित ट्युटोरियलनं त्यांचं टेस्टचं टाइम टेबल रिव्हाइज केलं आणि प्रत्येक वेळेस एक दिवसाआड टेस्ट घेतल्या, दुसऱ्या दिवशी त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं. वेळोवेळी काळपांडे सरांनी ऑनलाईन मुलांशी संवाद साधला, त्यांच्या टेस्ट सिरीज सुरू ठेवल्या अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत. 13 सप्टेंबरच्या आदल्या रात्री संध्याकाळी 12 सप्टेंबरपर्यंत काळपांडे सर माझ्या मुलाच्या टचमध्ये होते आणि त्या गोष्टीचा त्याला खूप फायदा झाला. आणि माझ्या मुलाने जे यश मिळवलं आहे त्यात त्याची मेहनत आहेच, पण त्याच्यावर ललित ट्युटोरियलचा नक्कीच वर जास्त आहे. मला तर व्यक्तिशः मी आभार मानतो ललित ट्युटोरियल्सचे आणि काळपांडे सरांचे आणि सगळ्याच ललित ट्युटोरियलमधील सरांचे की त्यांनी माझ्या मुलाचं आयुष्य घडवण्यासाठी फार मोलाचा असं मार्गदर्शन केलेलं आहे. थँक्स टू ललित ट्युटोरियल्स.